मी इथे एक वाटी डाळ घेतलेली उडदाची, ती भिजवून ठेवलेली सकाळी, आता मी वाटून घेतली आहे. दोन वाटी तांदूळ घेतले, ते पण मी भिजवून ठेवले आहेत. आता मी दोन्ही वाटून घेते. डाळीमध्ये मी थोडी मेथी घातलेली, थोडी म्हणजे अर्धा चमचा. इथे मी डाळ वाटून घेतली आहे अशी. मी एकत्र वाटत नाही हे. आता तांदूळ पण वाटून, इथे माझे तांदूळ पण वाटून झाले थोडे. तांदूळ पण वाटून घेतलेत, बघू शकता. हे चांगलं मिक्स करते, मिक्स करून ठेवून देणार आहे. सकाळी एक रात्र पूर्ण ठेवणार, बघू शकता. जेवढं पीठ चांगलं येईल तेवढं डोसे इडली चांगलं येतात. इथे माझं पीठ छान झालं आहे, बघू शकता. ते मिक्स करून घेते. मीठ घालते. शकता हे सर्व भरून घेतले मी. दोन आहेत, दोन्ही भरून झाले. तर गॅसवर ठेवते, त्याच्यामध्ये पाणी घालते. ते मी सांबार बनवणार आहे, त्यासाठी मी थोड्याशा भाज्या घेतल्या. ती शेवटर मिस्टिक आहे, वांगं आहे, थोडं सुरण आहे, हा थोडा कांदा, थोडं टोमॅटो आणि ही डाळ आहे. मी चटणीसाठी पण तयारी करते. इडली झाली का बघूया आपण. हो, इडली झालेली आहे अशी बघा, किती छान झाली आहे. त्यांना मी काढून घेते. इडली तयार आहे. आता मी डायरेक्ट बनवणार आहे, कारण माझ्याकडे वेळ अजिबात नाही आहे, कारण मुलीला टिफिन द्यायचं आहे. डायरेक्ट सांबार बनवते. ते माझं तेल गरम झालं आहे, कांदा पण घातला आहे. तर जास्त फ्राय नाही, चकचकच ठेवणार आहे. हा चिंच घेतला आहे, तर हे पण थोडं भिजवून ठेवते. त्यामध्ये टमाटर पण घेतलं आहे. सर्व भाजी पण घालून देते गरम करून. हळद आणि धनापत्र घालून घेतले. सर्व भाजी घालून घेते. मिरची पावडर, सांबार मसाला, डाळ घालून घेते आणि घालून घेते. त्यांना एक शिटी काढून घेते. मीठ घालून घेते, त्याला एक शिटी काढते. तयार आहे, बघू शकता. ते छान झाली. माझी चटणी पण तयार आहे, चटणी पण तयार झाली आहे. आपला सांबार पण रेडी झालं आहे, बघा किती छान झालं. बघू शकता किती छान झालं असं सांबार. बघा डायरेक्ट बनवलं मी. अशी आपली इडली सांबार चटणी तयार आहे, बघू शकता.
कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघू शकता